जय हिंद। टाइम्स ऑफ पुणे चॅनल वर आपले मनापासून स्वागत। गेले 1.5-2 वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकालाच आरोग्याचं महत्व कळून चुकलंय। लोहगावचे भूमिपुत्र नवनाथ मोजे यांनी वडिलांच्या द्वितीय पुण्यस्मरणाचं औचित्य साधत लोहगावात भव्य आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं। आजार झाल्यानंतर उपाय करण्यापेक्षा आजार उद्भवूच नयेत म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे म्हणून बबन मोजे यांच्या स्मरणार्थ जर्मन टेक्नॉलॉजीवर आधारित बॉडी अनालायझर मशीनद्वारे संपूर्ण शरीराची तपासणी प्रिस्टा आयुर्वेदा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे व डॉक्टर प्रवीण बडे यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन नवनाथ मोजे यांनी केलं होतं। हाडांचे आजार, पचनाच्या तक्रारी, हृदयाच्या समस्या, लकवा किंवा अगदी कॅन्सर सारखा आजार सुद्धा आयुर्वेदाने बरा होतो। ॲलोपॅथीमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम भोगण्यापेक्षा लोकांनी आपल्या प्राचीन आणि पारंपरिक आयुर्वेदिक चिकित्सेकडे वळावं हाच या शिबिराचा मुख्य हेतू आहे असं डॉक्टर बढे यांचं म्हणणं होतं। आपल्या परिवारातील व्यक्ती निरोगी राहावी, त्यांना आरोग्याच्या समस्येवरती अद्ययावत तंत्रज्ञानाचे उपचार मिळावेत या भावनेतून नवनाथ मोजे नेहमीच असे कार्यक्रम राबविण्यात अग्रेसर असतात। सर्वच आजारांचं निदान व उपचार या आरोग्य शिबिरात होत असल्या कारणानं हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक आजीमाजी ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास आपली हजेरी लावली। तसंच लोहगावातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवत नवनाथ मोजे यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कैलासवासी बबन मोजे यांचे नातू आणि युवा कार्यकर्ते शुभम मोजे यांच्याशी आपण संवाद साधतोय। काय उद्देश काय आहे तुमचे ह्या शिबिर घेण्याच्या पाठीमागचा? माझे आजोबा कैलासवासी बबन नाना शिवाजी मोजे यांचाच द्वितीय पुण्यस्मरण। नाना आमचे सामाजिक कार्यात अग्रसर होते, ते कायम आम्हाला शिकवण द्यायचे की लोकांना मदत करत राहो। त्याच हिशोबाने माझे वडील नवनाथ दादा मोजे यांनी लोकांना आरोग्य क्षेत्रात त्यांना फायदा होईल असे डॉक्टर प्रवीण देटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। याच्या माध्यमातून लोकांना मला आम्हाला एवढं सांगायचं आहे की याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, कारण आता आपण पाहतोच करोनाची परिस्थिती वाढती आहे, लोकांना करोनाबरोबर दुसरे पण आजार लोकांना होतात, त्याची आपण काळजी घेतली पाहिजे। कारण आता लोक फक्त करोना करोना एवढंच करतात, परंतु जे BP आहे, डायबिटीज आहे, असे आजार पण लोकांना घातक आहेत, त्याचा पण आपण इलाज केला पाहिजे। त्यात अनुषंगाने आपण ॲलोपॅथिक नव्हे तर आरोग्याच्या गोळ्या वापरून आपण ते आजार व्यवस्थित करू शकतो असे डॉक्टर प्रवीण बडे सर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। अगदी समजा तुम्ही किंवा तुमचे पिताचे इच्छुक आहात, समजा पक्षांनी संधी तुम्हाला दिली तर तुमचा अजेंडा काय असणार आहे पिता पुत्रांचा? पक्षाने संधी दिली तर तेच लोकांचा जास्तीत जास्त आम्हाला लोकांचा फायदा करून द्यायचा। लोगो परिसरात आपण पाहतोय की बऱ्याच दिवसापासून की आपले ग्रामपंचायत बरखास्त झाल्यानंतर अधिकारी नेमलेले आहेत, तर अधिकाऱ्यांचं व्यवस्थित असं लक्ष नाही लोगो परिसरात किंवा थोड्या प्रमाणात आहेत, कारण आपल्या 11 गावात पाहायला गेलं तर एकच नगरसेवक आहेत, त्याच्यामुळे त्यांचं पण एवढं लक्ष आहे, पण एवढं म्हणता येणार नाही की एवढं जास्तीत जास्त लक्ष आहेत, कारण वार्ड खूप मोठा आहे। 11 गावं म्हणजे हा छोटा प्रभाग नाही, कारण आमदारकीला पण एवढे गावं नसतात, त्याच्यामुळे त्यांचं साहजिकच लक्ष थोडं कमी आहेत। परंतु आम्ही लोकांना आहे ना जास्तीत जास्त मदत कर, कारण लोकात पाहायला गेलं तर प्रथमतः ड्रेनेजच्या समस्या खूप मोठ्या आहेत, लोकांना रस्ते नाहीत, कारण लोकांमध्ये असं डेव्हलप केलेलं आहे, नव्याने समाविष्ट झालेला असं प्लॉटिंग एरिया खूप आहेत, त्याच्यामुळे तिथं रस्ते ड्रेनेज लाईन हे महत्त्वाचं आमचं प्रायोरिटीवरती। नमस्कार। कशा पद्धतीच्या हे तपासणी असणार आणि काय फायदा होणार आहे लोकांना याचा? नमस्कार। खूप जर्मन टेक्नॉलॉजीच्या ह्या मशीनच्या माध्यमातून आम्ही फ्री बॉडी चेकअप करतो। याच्यामध्ये जवळजवळ 39 प्रकारचे वेगवेगळे रिपोर्ट येतात, जसं की लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन, इंटेस्टाईन असेल, किडनी, त्यानंतर डेफिशियन्सी म्हणजे मिनरल्स असतील, व्हिटॅमिन्स असतील, या सगळ्या प्रकारच्या बॉडीमध्ये इनटेक असेल, मेंटल पॉवर, सेरेब्रल वेस्क्युलर जे आहे, या सगळ्या प्रकारच्या जवळजवळ 39 प्रकारच्या टेस्ट याच्यामध्ये होतात। आणि याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी समजतात की इनिशियल लेवलला जर आजार असेल आणि खूप चांगला याचा प्रतिसाद इकडे ह्या प्रोग्राममध्ये मिळाला आहे। फक्त टेस्ट करून तुम्ही लोकांना रिपोर्ट देणार आहेत का त्याच्यावर काय उपचार किंवा मार्गदर्शन सुद्धा करणार आहे? टेस्ट करतो आणि जर काही क्रिटिकल वाटलं तर त्याच्यावरती फ्री कन्सल्टिंग आम्ही करतो, आणि काही आमचे प्रोडक्ट्स पण आहेत ते लोकांना आम्ही रिकमेंड करतो अगदी कमीत कमी खर्चामध्ये। धन्यवाद सर। आबागरुड इथं आहेत, आबागरुडांना आपण विचारूयात काय वाटतं ज्ञानेश्वर सॉरी नवनाथ मोजेबद्दल। नमस्कार। आज या ठिकाणी आपल्या लोहगावच्या परिसरामध्ये जे आरोग्य शिबिर आयोजित केलेले त्या शिबिराची माहिती आत्ताच आपल्या सर्वांचे
बड़े सर यांनी माहिती दिलेली छे। आज नवना दादा मोजे यांच्याबद्दल सांगायचं तर म्हटलं तर त्यांचे वडील स्वर्गीय अशी बबन नाना मोजे यांच्या संदर्भात नवना दादा ये कायमस्वरूपी या परिसरामध्ये वेगवेगळ्या मार्गाने कार्यक्रम आयोजित करून लोकांची सेवा करण्याचं काम ते चांगल्या प्रकारे करीत असतात। त्याचप्रमाणे नवना दादा मोजे यांनी गेल्या महिन्यामध्ये सुद्धा वडिलांच्या स्मरणार्थ कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि ते या लोगावचे उपसरपंच म्हणून त्यांनी काम केलं, त्यामुळे या परिसरामध्ये त्यांची लोकांपर्यंतची जी लोकांची ताकद वाढवण्याचं काम कार्यकर्त्यांची ताकद वाढवण्याचं काम नवनाथ दादा मोजे स्वतः करीत असतात हे आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून आलेलं आहे। होस्ट शफीक कंचोळी, आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद।